अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत अंबाझरी तलावाच्या रॅम्पवर फिरण्यास गेलेल्या नरेंद्र ठाकरे यांना 4 इसमांनी जबर लुटल्याची घटना उघडकीस आली होती. तर अंबाझरी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र ठाकरे हे अंबाझरी तलावाच्या काठावर फिरायला गेले असता अचानक 4 अज्ञात इसमांनी त्यांना अडवून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन आणि 1500 रुपये रोख असा मुद्देमाल लुटला होता. अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत अंबाझरी पोलिसांचे तपास पथक आणि आरपी नगर तपास पथकाच्या संयुक्त विद्यमाने शोध मोहीम राबवून 5 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे अंबाझरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले. तसेच मंथन गभाने, अनिकेत शेंडे, हिमांशु जंगले, दिनेश तोडसाम आणि मोहित पंचेश्वर अशी आरोपींची नावे असून 5ही आरोपींवर याआधीचे चोरी, जबरी चोरी आणि दुखापतीने गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल पोलीस स्टेशन अंबाझरी हद्दीमध्ये अंबाझरी तलावच्या रॅम्पवर फिर्यादी नरेंद्र ठाकरे हे फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान तिथे 4 अनोळखी मुलांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे मोबाईल व 1500 रुपये रोख असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशन अंबाझरी तसेच पोलीस स्टेशन आरपी नगर येथील तपास पथकांनी संयुक्त शोध मोहीम राबवून आरोपी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. घटनास्थळावरील 4 आरोपी व त्यांचा 1 साथीदार अशा 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये आरोपी नामे मंथन दाबने, अनिकेत शेंडे, हिमांशु जंगले, दिनेश तोडसाम आणि मोहित पंचेश्वर असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. यातील सर्व आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी तसेच दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.